अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। धनंजय पाटील निवडणूक लढवणार नसतील तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावरती आंदोलन चालवत होते, हे व्हेरी क्लिअर झालं। आणि म्हणून मगाशी मी जे म्हणालो की ओबीसीमधली जी चर्चा आहे ती म्हणजे मराठा नेते शरद पवार असा उल्लेख चाललेला। ते आता आम्ही काही हे नाही आहे, कारण का शेवट आत्ता जरांगे पाटलांच्या मागणीला आम्ही असा पाठिंबा देऊ शकत नाही आहोत, कारण का त्यावेळेस त्यांनी आपण बघत असाल की मी ज्यावेळेस भेटून आल्यानंतर त्यांनी एक प्रेस स्टेटमेंट दिलं होतं की मराठा समाजाने यापुढे मतदान करत असताना दलितांना मतदान केलं पाहिजे, मुसलमानांना मतदान केलं पाहिजे, ओबीसीला मतदान केलं पाहिजे, त्यांनी भूमिका लवचिक घेण्याचं त्यावेळेस ठरवलं होतं। आत्ता त्यांचा लवचिकपणा त्या ठिकाणी संपलेला आहे आणि ते कुठलंही अकोमोडेट करायला तयार नाही आहेत। त्याच्यामध्ये त्यांच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्याला न्याय मिळेल तर आमच्या दृष्टीने तो मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण